असं आहे की ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला, फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष त्या पक्षाचे, ते त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्यात आलं. क्रेडिट टू अदृश्य शक्ती, कारण का देश आता संविधानाने चालतच नाहीये, तो अदृश्य शक्ती चालवते. आणि हे मी म्हणत नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात. त्यामुळे अदृश्य शक्ती यांनी संविधान हे त्याचा चीरफाड करायचाच निर्णय घेतलेला आहे. त्याच्या दुर्दैव आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही राजकारण आणि समाजकारण केलं, ज्याचा मान सन्मान आम्ही करतो, त्याचा पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आज राज्य आणि देश चाललेला आहे. या कमिशनची पण काही चूक नाही हो. अदृश्य शक्तीचं इतकं प्रेशर या सगळ्या संस्थांवर असतं की ते बिचारे काय करतील. आणि उद्या म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्शनही जवळ आलेलं आहे. ज्याच्या हक्काचा तो पक्ष आहे, ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, कष्ट एका माणसाचे नसतात, सगळ्यांचे असतात, इट इज अ टीम वर्क. कोणी एक माणूस सगळं करू शकत नाही हो, सगळे मिळून करतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्यामध्ये प्रचंड लोकांनी या राज्यात नाही देशात कष्ट केले, आणि त्याचा आम्ही त्याची नोंद आणि त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. पण तो पक्ष स्थापन हा आदरणीय पवार साहेबांनी केला. ते फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे. म्हणजे लॉजिकली स्पीकिंग तो पक्ष त्यांनाच मिळाला पाहिजे. म्हणजे तुमच्या वडिलांनी जर घर घेतलं असेल तर ते वडिलांच्याच नावावर असणार ना. तुम्ही तर वडिलांना घराच्या बाहेर काढू शकत नाही, कारण का त्यांचं नाव आहे. पण तरी आता हे नवीन जे राज्य सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या मर्यादा श्री प्रभू श्रीरामांच्या वर आमच्यावर जे त्यांचे संस्कार झालेत, ते फक्त जय श्रीराम म्हणतात. पण आम्ही सुषमाजींचा आदर्श ठेवून मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू श्रीरामांनी कुठलीही मर्यादा ओलांडली नाही, 14 वर्षाचा वनवास वडिलांच्या एका शब्दावर केला, त्यांच्या भावानी तर सगळं सोडून भावाच्या बरोबर गेले, दुसऱ्या भावानी भावाच्या पादुका ठेवून कधी त्या खुर्चीवर बसला नाही, असे आमच्यावरचे संस्कार आहेत. त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम जी शिकवण आम्हाला आमच्या आईनी आणि त्यानंतर सुषमाजींनी आम्हाला संसदेत दिली, त्याच चौकटीत राहून आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे आज जे देशात अदृश्य शक्ती करते हे अतिशय दुर्दैवी आहे. पण आम्ही नक्की ह्या अन्यायाच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढू. एक तर हे काय भातुकलीचा खेळ नाहीये. राजकारण ही भातुकलीचा खेळ नसतं, त्याच्यात नाती नसतात, त्याच्यात जबाबदारी असते. नाती ही प्रेमाची असतात, आणि मी नात्यांचा आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पवार आडनाव आहे किंवा शिंदे आडनाव आहे. शिंदे म्हणजे ते शिंदे नाही, माझ्या आईचं आजोळ माझ्या आईचं माहेरचं आडनाव शिंदे आहे, नाही तर तुमचे काहीतरी गैरसमज व्हायचे. त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे, भट म्हणजे सदानंदच्या आजोळ, शिंदे आणि पवारांच्या बद्दल सीमित नाहीयेत. माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी ती प्रचंड आहे. ते कुटुंब म्हणून आज इथे सगळे वावरलेत. मी सदानंद सुळेंबरोबर जेवढा वेळ घालवत नाही तेवढा यांच्यावर घालवते. त्याच्यामुळे ही प्रेमाची नाती असतात, ही विश्वासाची नाती असतात, रक्ताची नाती. नात्यांमध्ये खूप असे वेगळे वेगळे फॅसेट्स असतात आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात. आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच, पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक आयडियॉलॉजी आहे, एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाले. त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही, माझी वैचारिक लढाई आहे. माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही, माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे. आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील, त्या विचाराच्या, म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो, त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई आहे, वैयक्तिक माझी कोणाशीही नाही. आणि दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते. सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय, चांगलं केलं, कारण का आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खरं तर एक ऑर्डर काढली आहे, जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली. HRD मंत्रालय, ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, शिक्षण मंत्रालयाने एक GR या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा. त्यांनी स्मृती इराणींना असं सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या 1 कोटी आहे. मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते, मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही, मी वाचन करते आणि TV बघते, त्याच्यातून बातम्या करतात त्याच्यावरून सांगते. अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की 1 कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा, असं वर्तमानपत्रात आलेलं आहे. दुसरं, सगळीकडे म्हणजे स्टेशन पासून कॉलेजेस पासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉईंट लावा
आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते ह्याच्यात भेटले प्लेन मध्ये, ते दिल्लीला चालले होते. त्यांनी एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या फर्ग्युसन कॉलेजला. राजेश पांडेजी आठवतं, ते परवा मला विमानात भेटले होते पांडेजी. तर पांडेजी जेव्हा आम्ही त्यांनी मला मोठे खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनला, तिकडे पण तीन सेल्फी पॉईंट होते. एक मोदीजींचं होतं, एक DCM 1, DCM 2 आणि CM असे चार सेल्फी पॉईंट होते. ते सरकारचा निर्णय होता की आमच्यावर सेल्फी. मोदीजींचं दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना, आज शिरता शिरताच गेट नंबर 1 मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉईंट आहे. त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीये, या देशाचे प्रधानमंत्री करतायत. आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे. आणि देशाचे प्रधानमंत्रीच आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा. तर मोदीजी म्हणजे वैचारिक नाही पण या देशाचे प्रधानमंत्री वयानी मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत. त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो. हा पहिला मुद्दा. अजून माझा एक दुसरा मुद्दा आहे. तुम्ही म्हणला भाषण करत पार्लमेंटमध्ये. पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाहीये, तो एक विचार आहे. आणि ह्या देशातलं हे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. तुम्हाला आठवत असेल जेव्हा मोदीजी ही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये संसद भवनमध्ये ते नतमस्तक झाले. त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते, संसदेत जी चर्चा होते, त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो. आम्ही त्याला वास्तू म्हणून जात नाही. त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला. आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा. भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात. आणि मला सार्थ अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये B.R. आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, या देशाला अर्पण केलं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, त्यानंतर प्रणब मुखर्जी जी असतील, आजच्या काळामध्ये सुषमाजी असतील, किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील, किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशा म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाऊन्स या देशात होतो. गडकरी साहेब मोठे रस्ते अनाऊन्स करतात, ती पॉलिसी कुठे होते? ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जातच नाही. त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे येतात. आरक्षणाचा विषय, आरक्षणाचा विषय कुठे येणार? तर पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशी येणार नाही ना. तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना. आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक कैलासवासी यशवंतराव चव्हाण श्री मधू दंडोते. दंडोते साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लमेंटमध्ये. ही मोठी नेते होऊन गेले. महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही हो. चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे. आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती. आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण गंमत म्हणून देते. एक आदर्श, आदर्श म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका, पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेझरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं. व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शवर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले. म्हणजे केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये. म्हणजे प्रवेश घ्यायला पण उपयोगी पडतो, आरोप करायला पण उपयोगी पडतो, विकास करायला पण. किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे. आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे? चर्चा ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे. त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे. आणि प्रत्येकाने कांद्याला भाव, इथेनॉल, एवढ्या साखर कारखाने आहेत ना महाराष्ट्रामध्ये, इथेनॉलचा पहिला यूटर्न जो या केंद्र सरकारने केला, फक्त मी बोलले त्याच्यावर. पेटीएमचा घोटाळा पार्लमेंटमध्ये मी दुसरं कोणी बोललंय? पेटीएमचा केवढा मोठा घोटाळा झालाय. डिजिटल करन्सी आणली, पेटीएम मध्ये आणले. आज पेटीएमचं परवा 70,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. 70,000 कोटी रुपये विचार करा. पेटीएमवर कोणी बोललंच नसतं तर भरडले मोठे लोक जाणार नाहीत. तर सर्वसामान्य पानवाला, नारळवाला, फळवाला ना, त्याचे पैसे जाणार आहेत. मग त्याच्यासाठी लढायचं नाही? लोकशाही नाही आहे.
लोकसभा निवडणूक ही तुमच्यासाठी अतिशय सोपी असणार आहे 2024? बघा, मी कुठली, मी ओव्हर कॉन्फिडंट कधीच आयुष्यात नसते. आमच्या आमच्या सगळ्या फॅमिली थोडी पॉलिटिक्स मध्ये, आमची फॅमिली प्रायव्हेट आहे, आमच्या फॅमिलीचा काय संबंध? सगळे प्रोफेशनल आपापल्या पद्धतीने काम करतात. आमच्या फॅमिलीला कशाला आणताय तुम्ही राजकारणामध्ये? राजकारणात जे आहेत त्यांच्याबद्दल जरूर प्रश्न विचार, पण आमची वैयक्तिक जी फॅमिली आहे त्यांना कशाला आपण ह्याच्यात आणायचं? त्यांच्या विचारांचा काय संबंध? आता दादा काय म्हणाले याचा तुम्ही दादाला प्रश्न विचारला ना, माझा कसं करणार? असं होतं दादांचं, बारामतीत होतं की पवार म्हणजे पवार कुटुंबीय अनेक कुटुंबातले सदस्य माझी फॅमिली सोडले तर सर्वजण विरोधात जातील, पण तुम्ही जाऊ नका, असं एक भावनिक साथ ज्याला म्हणतात. पण आता माझी फॅमिली म्हणजे कोण? माझ्यासाठी तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात. हा पण माझी फॅमिली आहे, हा पण माझी फॅमिली आहे, सदानंद सोळे पण माझी फॅमिली आहे, रजनी इंदुलकर पण माझी फॅमिली आहे, नीता पाटील, श्रीनिवास पवार सगळे माझी फॅमिलीच आहे ना. हे पण फॅमिली नाहीत का? ही काय माझी फॅमिली नाही का? ऐसा नाही होता यार, रिश्ते दिल से भी बनते.